किती अवकाश आहे आणि कार्यक्रमाचं स्वरूप काय असेल? कार्यक्रम अगदी काही क्षणांमध्ये सुरू होणार आहे, त्यासाठी या ठिकाणी जे राजकीय नेते येणार आहेत ते थोड्या वेळामध्ये दाखल होतील, त्यासाठीचा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी पाहतो आहोत। या राजकीय नेत्यांच्या वाहनांचा ताफा या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। कार्यक्रमाचं स्वरूप असं असेल की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते फीत कापून या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येईल। हा भव्य असा अवाढव्य म्हणता येईल असा हा प्रकल्प आहे आणि त्याचं उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि राज्याचे जे दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन होईल। खरं तर या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणं अपेक्षित होतं, मात्र ते या ठिकाणी येणार नाही आहेत। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अजित पवार आणि चंद्रकांत पाटील या ठिकाणी येऊन दाखल झालेले आहेत, वाट पाहत आहेत नितीन गडकरींची आणि देवेंद्र फडणवीस यांची। त्यांच्यासोबत मावळ लोकसभेचे खासदार आहेत श्रीरंग बारणे, माजी खासदार आहेत शिवाजीराव आढळराव पाटील, त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील माजी मंत्री हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अजित पवार आणि चंद्रकांत पाटील पुण्याचे विद्यमान पालकमंत्री आणि पुण्याचे माजी पालकमंत्री हे सध्या पुण्याच्या विकासाबद्दल कदाचित चर्चा करत असावेत, अर्थात झेंडावंदनाचा जो विषय आहे तो कुठेतरी मार्गी लागलाय असं अजित पवारांनी आत्ताच आपल्याला सांगितलं। तर थोड्या वेळामध्ये नितीन गडकरी या ठिकाणी दाखल होत आहेत, त्यांची वाट या ठिकाणी हे सगळे नेते पाहताना आपण पाहतो आहोत आणि त्यानंतर हा कार्यक्रम सोहळा सुरू होईल। खरं तर 11 वाजता कार्यक्रम सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र काहीसा वेळ लागतो आहे आणि साधारणपणे 1.5 तासाचा हा कार्यक्रम सोहळा असेल, उद्घाटन सोहळा असेल आणि त्यानंतर हे सगळे नेते इथून जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये पुन्हा एका दुसऱ्या मिटिंगसाठी एकत्रित येणार आहेत आणि त्या मिटिंगमध्ये पुण्याच्या इतर भागामध्ये जी वाहतूक कोंडी होते तिथे नक्की काय करायला हवं, कोणते प्रकल्प अधिक गतिमान करायला हवेत याबद्दल या नेत्यांची एक बैठक होणार आहे आणि त्यानंतर मग या नेत्यांचे इतर असे कार्यक्रम आहेत असा हा सगळा या ठिकाणी सोहळा आहे। आपण जर पाहिलं तर एकीकडे हे राजकीय नेते आहेत, दुसरीकडे जे प्रशासकीय अधिकारी आहेत पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख असतील, त्याचबरोबर PMRDA चे अधिकारी असतील, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव असतील, NHAI चे अधिकारी असतील, हे सगळे अधिकारी आपण या ठिकाणी पाहतो आहोत। सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती नितीन गडकरी यांच्या आगमनाची आणि स्टेजच्या पाठीमागचा हा सगळा परिसर आहे, हे राजकीय नेते आपण या सगळ्या मंडपामध्ये वाट पाहताना आपण बघतो आहोत। चंद्रकांत पाटील इथून बाहेर आलेले आहेत नितीन गडकरी यांचं स्वागत करायला, थोड्याच वेळामध्ये नितीन गडकरी या ठिकाणी पोहोचणार आहेत। चंद्रकांत पाटील बाहेर आलेले आहेत, त्याचबरोबर इथले स्थानिक आमदार आहेत भीमराव तापकीर आणि इतर नेते। चंद्रकांत पाटील आणि अजित पवार आपण आत्ताच दोघं एकत्रित चर्चा करताना कदाचित पुण्याच्या विकासाबद्दल चर्चा करत असावेत चर्चा करताना पाहिलं आणि सगळ्यांना प्रतीक्षा आहे नितीन गडकरी यांची। नितीन गडकरी यांनी या प्रकल्पामध्ये हा प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण व्हावा यासाठी पुण्यामध्ये अनेक बैठका घेतल्या, याआधी 1 मेला या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येईल असं नितीन गडकरींनी जाहीर देखील केलेलं होतं, मात्र त्यावेळी हे उद्घाटन होऊ शकलं नाही कारण काम बऱ्यापैकी बाकी होतं, मात्र आता हे काम जवळपास पूर्ण झालेलं आहे, रंगरंगोटी देखील पूर्ण झालेली आहे आणि हा प्रकल्प आत्ता खऱ्या अर्थाने या प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे किंवा लोकांसाठी हा प्रकल्प खुला होणार आहे। अर्थात मुख्यमंत्र्यांची जी अनुपस्थिती आहे ती इथे ठळकपणे जाणवणारी आहे किंवा उठून दिसणारी आहे, मात्र मुख्यमंत्र्यांच्या गटाचे जे खासदार आहेत श्रीरंग बारणे ते आपण या ठिकाणी पाहतो आहोत, त्याचबरोबर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील या ठिकाणी आहेत, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकदा मुंबईहून त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे गावाकडे जाताना या चांदणी चौकातील वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते, त्यानंतर त्यांनी स्वतः या सगळ्या प्रकल्पाची प्रकल्प का रखडला याची माहिती घेतली आणि हा प्रकल्प अधिक गतीने पुढे जावा किंवा काम लवकर संपावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला होता, मात्र मुख्यमंत्री दरेगावामध्ये आहेत ते या कार्यक्रमाला येणार नाही आहेत, अर्थात त्यांची प्रकृती ठीक नाही आहे असं अजित पवारांनी सांगितलं, मात्र तरी देखील
या कार्यक्रमाला इतका मोठा कार्यक्रम होतोय पुण्याच्या दृष्टीने आणि फक्त पुणेच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा याकडे प्रवेश करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी देखील हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या प्रकल्पाचं उद्घाटन या ठिकाणी होतंय. स्थानिक आमदार भीमराव अण्णा तापकीर या ठिकाणी आहेत. अण्णा, खऱ्या अर्थाने वाहतूक कोंडी सुटेल असं म्हणायचं? 100% या ठिकाणी वाहतूक कोंडी सुटेल यासाठीच हा चांदण्या चौकामधला हा उड्डाणपूल या ठिकाणी बनवलेला आहे. आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या विशेष प्रयत्नातून आज या ठिकाणी ह्या उड्डाणपुलाचं उद्घाटन होत आहे. त्यांच्यासमवेत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे पालकमंत्री सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. खरं तर या ठिकाणचं जो उड्डाणपूल जी वाहतुकीची कोंडी होती ही वाहतुकीची कोंडी सुटावी. चंद्रकांत दादांना काही बोलायचं आहे. तुम्ही काय बोलत? सगळ्यांना नमस्कार. तर दादांनी अगदी थोडक्यामध्ये त्यांचं बोलणं उरकलेलं आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत दादा अतिशय मितभाषी झालेले आहेत, शक्यतो बोलणं टाळतायत. या ठिकाणी मावळ लोकसभेचे